नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ISM डी व्ही बी डब्ल्यू टी टी सुरेखमध्ये टायपिंग केलेलं मराठी मॅटर मंगल फॉन्ट्समध्ये कन्वर्ट कसं करायचं. मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला ISM नॉर्मल फॉन्टमध्ये टाईप केलेलं मॅटर हे मंगल फॉन्टमध्ये कन्वर्ट करावे लागते. तर ते नेमकं कन्वर्ट कसं करायचं, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे, नॉलेजेबल आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कोणतंही ISM फॉन्टमधील टाईप केलेलं मराठी मॅटर युनिकोडमध्ये किंवा मंगल फॉन्ट्समध्ये कन्वर्ट करता येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओ बघण्यासाठी जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डी व्ही बी टी टी सुरेख या फॉन्ट्सवर मंगल हा युनिकोड फॉन्ट अप्लाय कसा करायचा. तर त्यासाठी आपण MS Word फाईल ओपन करून घेऊया. बघा, या ठिकाणी MS Word फाईल ओपन केलेली आहे आपण. मित्रांनो, या ठिकाणी आपण डी व्ही बी डब्ल्यू टी टी सुरेख या ISM फॉन्टच्या मदतीने या ठिकाणी एक मॅटर टाईप करून घेतलेला आहे. आता या मॅटरवर आपल्याला मंगल फॉन्ट जर अप्लाय करायचा म्हटलं तर तो डायरेक्ट आपल्याला अप्लाय करता येणार नाही. मंगल फॉन्ट हा युनिकोड फॉन्ट असल्याने अगोदर आपल्याला हा डी व्ही बी डब्ल्यू टी टी सुरेख या फॉन्ट्समध्ये केलेलं जे मॅटर आहे, अगोदर आपल्याला ते युनिकोडमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, तरच आपल्याला त्यावर मंगल फॉन्ट अप्लाय करता येईल. तर यासाठी आपण या ठिकाणी हे मॅटर सिलेक्ट करून घेऊया. कंट्रोल A दाबून आपल्याला हे मॅटर सिलेक्ट करता येईल. त्यानंतर बघा, या ठिकाणी ॲडिन्स ISM जे कन्व्हर्टर आहे, ॲडिन्स या ठिकाणी जाऊया. त्यानंतर ISM मधील हे जे कन्वर्ट आहे याला क्लिक करूया आणि या ठिकाणी आता आपल्याला युनिकोडमध्ये हे मॅटर कन्वर्ट करायचं आहे. युनिकोड सिलेक्ट करून या ठिकाणी कन्वर्टचं बटन प्रेस करूया. त्यानंतर आपल्याला जे मॅटर याच मॅटरमध्ये ते बदल हवे आहे म्हणून या ठिकाणी नो करूया आपण. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी हे कन्वर्ट होत आहे आणि कन्वर्जन डन, कन्वर्जन झालेलं आहे. याला क्लोज करूया आपण. आता हे जे मॅटर आहे बघा, या ठिकाणी डी व्ही ओ टी सुरेख हा जो फॉन्ट आहे तो ISM युनिकोड फॉन्ट आहे. तर या फॉन्ट्समध्ये आपण हे मॅटर आता कन्वर्ट करून घेतलेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी डी व्ही ओ टी सुरेख या ISM युनिकोड फॉन्टमध्ये मॅटर कन्वर्ट करून घेतलेला आहे. आता आपण या मॅटरला आपल्या माऊसच्या सहाय्यानं सिलेक्ट करा किंवा कंट्रोल A दाबून सुद्धा आपल्याला ते सिलेक्ट करता येईल आणि यावर आता आपल्याला मंगल फॉन्ट अप्लाय करता येईल. तर या ठिकाणी एक फॉन्ट बॉक्स आहे, तर या ठिकाणी जाऊया आपण आणि या ठिकाणी असलेला जो मंगल फॉन्ट आहे तर तो सिलेक्ट करूया. बघा मित्रांनो, मंगल फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी हे मॅटर आपल्याला, याची साईज थोडी वाढवतो मी, याला झूम करूया म्हणजे आपल्याला दिसायला सोपं जाईल. बघा मित्रांनो, हे जे मॅटर आहे यावर आपण मंगल फॉन्ट अप्लाय केल्यानंतर हे मॅटर असं दिसून येईल. तर अशा प्रकारे आपल्याला कोणताही ISM डी व्ही बी डब्ल्यू टी टी सुरेख असेल किंवा डी व्ही बी डब्ल्यू टी टी योगेश हे जे फॉन्ट्स असेल, तर त्या फॉन्ट्सवर आपल्याला मंगल फॉन्ट अप्लाय करत असताना अगोदर त्याला युनिकोडमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि कन्वर्ट केल्यानंतरच त्या युनिकोड मॅटरवर आपल्याला सहजपणे मंगल फॉन्ट अप्लाय करता येईल. मित्रांनो, यासाठी मंगल फॉन्ट डाउनलोड कसा करायचा, तर या संदर्भातील व्हिडिओ आपल्या चॅनलवर देण्यात आलेला आहे, तो व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्याला सहजपणे मंगल फॉन्ट सुद्धा डाउनलोड करता येईल आणि त्याचा युनिकोड मॅटरवर अप्लाय करता येईल. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल
आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.